विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीचे प्रॉब्लेम्स घेतले होते. या लेक्चर मध्ये सुद्धा आपले ट्रिग्नोमेट्रीचे प्रॉब्लेम राहणार, बट बाय युजिंग साइन रूल आणि कोसाइन रूल. जो रूल आपण प्रूव्ह केला आहे साइन रूल आणि कोसाइन रूल, त्या रूलचा यूज करून आपल्याला प्रॉब्लेम घ्यायचे आहे. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे, फक्त तुमचा रूल लक्षात असणं महत्वाचं आहे. राइट डाउन फर्स्ट प्रॉब्लेम. विथ द युजुअल नोटेशन, विथ द युजुअल नोटेशन, प्रूव दॅट विथ द युजुअल नोटेशन प्रूव दॅट टॉइस बी सी कॉस ए प्लस ए सी कॉस बी प्लस ए बी कॉस सी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. क्वेश्चन मध्ये म्हटलंय आपल्याला विथ युजुअल नोटेशन टॉइस इन ब्रॅकेट बी सी कॉस ए प्लस, सॉरी ए सी कॅपिटल लिहिला मी इथं, ए सी स्मॉल पाहिजे होता, ए सी कॉस बी प्लस ए बी कॉस सी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एल एच एस इक्वल्स टू आर एच एस हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे. सोल्युशन, आधी लेफ्ट हँड साइड लिहू एल एच एस. सो टॉइस बी सी कॉस ए प्लस ए सी कॉस बी प्लस ए बी कॉस सी. राइट हँड साइड मध्ये आपली ऑनली कॉस 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 कॉसचाच अँगल आला आहे, आणि राइट हँड साइड मध्ये जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यामध्ये ऑनली साइड आहे. लेफ्ट हँड मध्ये अँगल आहे आणि राइट हँड मध्ये ऑनली साइड आहे, तर या अँगलला सुद्धा आपण साइड मध्ये कन्वर्ट करू. या अँगलला कशामध्ये कन्वर्ट करू, साइड मध्ये. आणि अँगल कशाचा आहे, हा कॉसचा. सो बाय युजिंग कोसाइन रूल, बाय युजिंग कोसाइन रूल कॉस ए, कोसाइन रूल काय असतो आपला ए स्क्वेअर. साइड जर ए असणार बराबर, तर आधी आपण राहिलेल्या रिमेनिंग साइड घेतो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. या दोघांचा टॉइस, या दोघांचा टॉइस झाल्यानंतर साइड जर ए आहे तर कॉस मध्ये अँगल पण कोणाचा असणार, ए चा, कॉस ए. हे मी तुम्हाला कोसाइन रूल जेव्हा टीच केला तेव्हा टेक्निक सांगितली होती. मला कॉस ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर ही मायनस टर्म या साइडला येऊन पूर्ण प्लस होऊन जाणार. टॉइस बी सी कॉस ए इक्वल टू, आणि हा जो प्लस ए स्क्वेअर आहे हा त्या साइडला जाऊन काय होणार, मायनस. तर या साइडला राहणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. बरोबर, आता मला कॉस ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, हा टॉइस बी सी त्या साइडला जाऊन काय होणार, मायनस. सो कॉस ए इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन टॉइस बी सी. आता कॉस ए ची व्हॅल्यू कशी आली ते बघा, अँगल ए आहे तर ए साइड मायनस केली, अँगल ए आहे तर ए ची साइड काय झाली, मायनस. रिमेनिंग टू साइड मधून म्हणजे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मधून, आणि ज्या दोन साइड मधून ए मायनस झाला टॉइस त्याच दोन साइड आहे, म्हणजे कॉस ए वरून तुम्ही कॉस बी पण लिहू शकता आणि कॉस सी पण लिहू शकता. ओके, राइट डाउन दिस फास्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कॉस ए ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, कॉस ए ची व्हॅल्यू जर तुम्हाला समजली तर यावरूनच तुम्ही कॉस बी आणि कॉस सी ची सुद्धा काय फाइंड आउट करू शकता, व्हॅल्यू. आता डायरेक्ट आपण आपल्या एलएचएस मध्ये या व्हॅल्यू पुट अप करू.
सी हियर, मी पुन्हा एकदा एल एच एस लिहून घेतो, एल एच एस ट्वाइस बी सी कॉस ए प्लस ए सी कॉस बी प्लस ए बी कॉस सी, हा होता आपला एल एच एस. यामध्ये आपण आता व्हॅल्यू पुट अप करू, टू एज इट इज, बी सी एज इट इज, कॉस ए काय आहे, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी, ब्रॅकेट कम्प्लीट, सॉरी प्लस ए सी. पुन्हा आता कॉस बी आहे, कॉस ए होता, आता आपण ए ची साइड चा स्क्वेअर मायनस केला, कॉस ए होता तर ए च्या साइड चा स्क्वेअर मायनस केला ना, आता कॉस बी आहे तर काय होणार, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होणार, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, कारण अँगल बी आहे आणि या दोन साइडचा ट्वाइस अपॉन मध्ये येणार ट्वाइस ए सी. पुन्हा प्लस ए बी कॉस सी आहे तर सी चा स्क्वेअर मायनस होणार, या दोन साइड ट्वाइस मध्ये येणार ट्वाइस ए बी. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट. सिंपल विद्यार्थी मित्रांनो, कॉस ए ची व्हॅल्यू पुटअप केली, कॉस बी ची व्हॅल्यू पुटअप केली आणि कॉस सी ची व्हॅल्यू पुटअप केली, जी व्हॅल्यू आपण बाय युजिंग कोसाइन रूल फाइंड आउट केली होती. ओके, आता सॉल्व करू. बीसी बीसी गेट कॅन्सल, काय राहिला, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन टू प्लस एसी एसी गेट कॅन्सल, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन टू प्लस ए बी ए बी गेट कॅन्सल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन टू. तुम्ही जर कोणती डायजेस्ट जरी युज करत असाल ना, तरी त्या डायजेस्ट मध्ये डायरेक्ट इथून स्टेप असते, एलएचएस लिहिल्या जाणार, डायरेक्ट कॉस ए ची व्हॅल्यू ही पुटअप करणार, ही कॉस बी ची व्हॅल्यू पुटअप करणार, पण पेपर मध्ये असं सॉल्व करायचं नाही, आधी एक तरी व्हॅल्यू फाइंड आउट करून दाखवावीच लागते. डायरेक्ट डायरेक्ट कधीच कोणत्या पेपर मध्ये सॉल्व करायचं नाही. ओके, आता सर्वांचा जो डिनॉमिनेटर आहे तो सेम आहे, तर ऍडिशन होणार, टू एज इट इज ऍडिशन, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, या सर्वांना अपॉन काय येणार, टू. हा टू आणि हा टू काय होऊन जाणार, कॅन्सल. सो मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कॅन्सल, मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर गेट कॅन्सल, प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर गेट कॅन्सल, कोणती टर्म राहिली, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल टू आर एस. ओके, राईट डाऊन दिस विथ युजुअल नोटेशन, विथ युजुअल नोटेशन प्रूव दॅट, with usual notation prove that two curly bracket a sin square c by 2 plus c sin square a by 2 curly bracket complete equal to a minus b plus c. okay, त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो, याला प्रूफ कसं करायचं लक्ष द्या. सोल्युशन मध्ये आधी आपण लेफ्ट हँड साइड ऍज इट इज पुटअप करू. आता इथे साइन स्क्वेअर आहे,
साइन स्क्वेअर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे डायजेस्ट मध्ये डायरेक्ट डायरेक्ट प्रॉब्लेम असते कधीच तसं सॉल्व्ह करायचं नाही आणि तसं तुम्हाला समजणार सुद्धा नाही. वी नो दॅट साइन स्क्वेअर थीटा बराबर किंवा वन मायनस कॉस थीटा काय असते वन मायनस कॉस थीटा टू साइन स्क्वेअर थीटा बाय टू. वन मायनस कॉस थीटा काय असतो आपला टू साइन स्क्वेअर थीटा बाय टू. असतो आपला वन मायनस कॉस थीटा टू साइन स्क्वेअर थीटा बाय टू आणि वन प्लस कॉस थीटा टू कॉस स्क्वेअर थीटा बाय टू. आता मला सांगा इथे थीटाच्या ठिकाणी सी बाय टू तर ऑलरेडी आहे म्हणजे हा जो टू आहे हा या साईडला येणार बराबर. साइन स्क्वेअर थीटा बाय टू वन मायनस कॉस थीटा हा टू साइन स्क्वेअर थीटा बाय टू असतोच. साइन स्क्वेअर दिसल्याबरोबर हे ट्रिग्नॉमेट्रिक टर्म तुमच्या लक्षात असली पाहिजे. मी तुम्हाला नेहमी सांगितलं आहे वन मायनस कॉस थीटा आणि वन प्लस कॉस थीटा यांचं खूप काम पडतं यालाच मी काय लिहू शकतो देअरफोर साइन स्क्वेअर थीटा बाय टू हा टू या साईडला जाऊन डिवाइड होणार वन मायनस कॉस थीटा अपॉन टू. टू डिवाइड झाला वन मायनस कॉस थीटा अपॉन टू तर साइन स्क्वेअर थीटा बाय टू ची आपल्याला व्हॅल्यू काय भेटली वन मायनस कॉस थीटा बाय टू. ओके ही व्हॅल्यू एज इट इज पुट अप करू therefore LHS equal to 2 A sin square C by 2 the sin square C by 2 काय होणार 1 minus cos C by 2 फक्त थीटा च्या ठिकाणी C पुट करा लागला plus C sin square A आहे तो 1 minus cos A by 2. ओके आफ्टर दॅट टू एज इट इज ए नी मल्टीप्लाय करू ए इंटू वन ए मायनस ए इंटू कॉस सी ए कॉस सी अपॉन टू प्लस सी इंटू वन सी सी इंटू कॉस ए सी कॉस सी इंटू कॉस ए अपॉन टू. ओके आधी ए नी या ब्रॅकेटला मल्टीप्लाय केलं आणि सी नी या ब्रॅकेटला मल्टीप्लाय केलं दोघांचाही बेस काय आहे सेम दोघांचाही बेस काय आहे सेम बेस आहे बराबर. आधी लिहून घ्या तो विद्यार्थी मित्रांनो आता याला सॉल्व करू. बेस सेम आहे म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहे वरच्या टर्मची आपली ऍडिशन होणार तो LHS इक्वल टू टू ए मायनस ए कॉस सी प्लस सी मायनस सी कॉस ए अपॉन टू. टू टू गेट कॅन्सल सो ए मायनस बघा मायनस मायनस टर्म सोबत लिहितो आणि प्लस वाल्या टर्म सोबत लिहितो सी प्लस आहे याला सोबत लिहू प्लस सी त्यानंतर मायनस टर्म मायनस ए कॉस सी मायनस सी कॉस ए बराबर. आता यामधून जर मी मायनस साईन जर कॉमन काढली कोणती साईन कॉमन काढली मायनस ए प्लस सी मायनस साईन जर कॉमन काढली तर हा मायनस काय होणार प्लस आपण मायनस काय होणार प्लस. मग मला सांगा ए कॉस सी आहे सी कॉस ए आहे म्हणजे ए साईड आहे आणि सी साईड आहे साईड कोणती कोणती आहे ए आणि सी कोणती मिसिंग आहे बी साईड मिसिंग आहे तर बाय युजिंग प्रोजेक्शन रूल बाय युजिंग प्रोजेक्शन रूल ए प्लस सी मायनस बी तुमचा प्रोजेक्शन रूल मध्ये बी चा फॉर्म्युला काय ना इक्वल टू ए कॉस सी प्लस सी कॉस ए इथे लिहा बाय युजिंग
प्रोजेक्शन रूल ओके माइनस बी आधी लिहू ए माइनस बी त्यानंतर लिहू आपण प्लस सी इक्वल टू आर एच एस राइट डाउन दिस